शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरती बंदी घातली. या निर्णयाचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसेल की एकनाथ शिंदे गटाला? पाहूयात हा एक रिपोर्ट. ना धनुष्य ना बाण, कसं पेलणार आव्हान? चिन्हांची लढाई कुणाला जास्त भावणार? ठाकरेंपेक्षा शिंदेंना जड जाणार? उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वादात शिवसेनेचं धनुष्यबाण मोडून पडलंय. येत्या 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगानं जाहीर केलाय. त्यामुळे आता नवं चिन्ह हाती घेऊन पुढची राजकीय लढाई लढण्याची वेळ दोन्ही गटांवर आली आहे. प्रादेशिक अस्मितेचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेकडे गेली 33 वर्ष धनुष्यबाण हे चिन्ह आहे. रामायण महाभारत काळापासून धनुष्यबाण हे शौर्याचं प्रतीक मानलं गेलंय. पण शिवसेनेतल्या अंतर्गत लढाईत धनुष्यबाणच घायाळ झालाय. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय यापुढेही कायम राहिला तर त्याचा फटका ठाकरे गटाला जास्त बसेल की शिंदे गटाला, याची चर्चा रंगू लागली आहे. आतापर्यंत दोन्ही गटांचे आमदार खासदार धनुष्यबाणावर निवडून आलेत. धनुष्यबाण नसेल तर तो दोन्ही गटांसाठी मोठा धक्का असणार आहे. अंधेरीची पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. इथं नवं चिन्ह मतदारांच्या मनावर बिंबवण्याचं शिवधनुष्य ठाकरे गटाला पेलावं लागणार आहे. राजकारणात प्रभावी ठरलेला ठाकरे ब्रँड वारसा हक्कानं उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलाय. बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीचं वलय देखील ठाकरेंच्या पाठीशी आहे. बाळासाहेबांचे विचार हा धागा सोडला तर यापैकी काहीही एकनाथ शिंदेंकडे नाही. त्यामुळे धनुष्यबाण नसणं हे ठाकरेंपेक्षा शिंदे गटाला अधिक जड जाईल असं मानलं जात आहे. हा धक्का आम्हाला आहे कारण 80% वरती पक्ष आमच्या बरोबर असताना चिन्ह गोठवलं जात आहे, आम्हाला मिळालं नाही, पक्षाचं नाव थांबवलं जात आहे पोटनिवडणुकीकरता. धोका आम्हाला आहे, आम्हाला दुःख झालंय त्यांचं. बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे हे जे ब्रँड आहे आणि अख्ख्या सगळ्या लोकांच्या मनामनामध्ये हे नाव जे कोरलं गेलेलं आहे हे कोणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा ते खोक्याने विकतही घेऊ शकणार नाही. निवडणुकीच्या राजकारणात चिन्हाला मोठं महत्व असतं. तब्बल 33 वर्ष ज्या चिन्हावर निवडणुका जिंकल्या तेच आता गायब झाल्यानं ठाकरे आणि शिंदे गटासाठी हा राजकीय कसोटीचा काळ आहे. याआधी काँग्रेसही अशा प्रसंगातून ताऊन सुलाखून बाहेर पडली आहे. आता तेच भोग ठाकरे आणि शिंदेंच्या वाट्याला आले. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24.